नमस्कार नमस्कार नमस्ते असे जेव्हा छान राहा हा खा एकदम शांत आनंदमय राहा 18 वर्षानंतर 18 वर्षानंतर रोज भूक लागली तरच खा भूक लागली तरच खासा अर्धीच भूक जेवा अर्ध्या वेळेस जेवायचा नाही अर्धी भूक पोट अर्धा भरता ओढाच खासा पोटभर खाऊ नका अर्धीच भूक पोट पोटभर खाऊ नका सुस्ती येईपर्यंत खाऊ नका अर्धा अर्धाच खा अर्धा बरोबर प्रत्येक घासाचा अर्धा घास प्रत्येक जे खाल त्याचा अर्ध हिरवं पाहिजे प्रत्येक मडक्याचं अर्ध मडको हा हिरवं पाहिजे भाजी कोशिंबीर पाहिजे त्यामीने काकडी व टोमॅटो गाजर या समावेश आलो पाहिजे हा पाववाटा भात पाववाटी भात हमी नाही आणि पाववाटी डाळ त्यामीने पाववाटी डाळ हली पाहिजे थोडी दही हली पाहिजे बस आणि मिठा पाना त्यामीने चिमटीभर मीठ आणि त्यामी फक्त किंचित मिठा हवा पाहिजे स्वयंपाकघरात मीठ साखर नको आपल्या गहिमीने मिठाने हकट व्हायची नाही जेवल्यावर पान खा जेवल्यावरती पान खासा असं केलं तर 100 वर्ष आयुष्य त्यामुळे आपलं आयुष्य वाढते सगळ्यांना सांगा इन आपण सगळं एकमेकाला हंगिला पाहिजे चर्चा केली पाहिजे यावर्षी नवीन बाळाला आईचं दूध पाजा लहान्या पोरांना आईचा दूध पाजा 6 महिन्याचं झाल्यावर 6 महिने झाल्यावरती किंवा दूध कमी पडल्यावर किंवा आई वडिला आईच्या स्तनामध्ये दूध कमी पडल्यावरती आता आपण खातो तेच त्याला मऊ करून भरवा आताच्या आपण खाते आताच त्यांना मऊ करून द्या हा दरवेळा आईच्या दुधाच्या आधी द्या प्रत्येक वेळा आईच्या दुधा अगोदर बालकाला द्या जो खातो त्यात आईचं दूध टाका जो खातो जे खातो त्याच्यामध्ये त्यामीने आईचा दूध टाका त्याच्या वासाने बाळ नीट खातो त्या दुधा वासाने बाळ चांगला खाते हे सगळ्यांना सांगा की आपण प्रत्येकाला एकमेकाला हंगिला पाहिजे मग सगळे 100 वर्ष छान त्यामुळे सगळं आयुष्य वाढते आणि बालका देखील आयुष्य वाढते आपण ताटभर भात खातो म्हणून पोट सुटते आणि आपण प्रमाणावर जास्ती भात खाते बघून आपलं पोट उठत आहे हे बंद करू ही आपण कधी कमी केला पाहिजे आपण लिमिटमध्येच खाल्ला पाहिजे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र